नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र आकाश जाधव आणि आपण पाहतोय सर्पमित्र साईदास कुसळ यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज मी पुण्याला आलो, काही कार्यक्रम होता छोटासा, त्यानिमित्ताने मी पुण्याला आलो होतो. या ठिकाणी वागुली येथे माझ्या मित्राचा साक्षीगंध विधीचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम पार पाडल्यानंतर माझे मित्र आणि यांची पूर्ण टीम, साईदास कुसळ यांची पूर्ण टीम इथे उपलब्ध भेटले मला ते, आणि त्यांनी काही आज दिवसभरात रेस्क्यू केलेले साप होते आणि हे साप आम्ही पर्यावरणमध्ये त्यांना सोडत आहे, सोडतील आणि त्याच्याबद्दल मी माहिती सांगेन. तर आपण गणेश ढवळे यांच्या हातातील आपण पाहू शकतो, हा धामण जाती साप आहे. बऱ्याचशा वेळा आपण साईदास कुसळ यांच्या चॅनलवर पाहिलं पण असेल. मित्रांनो, हा छोटा आहे आणि आपल्या लोकवस्तीत कुठेही साप आढळल्यावर स्क्रीनवर यांचा नंबर आपल्याला अवेलेबल राहील, त्यावर तुम्ही फोन करा आणि कुठेही निघला साप घराच्या आसपास विहिरीमध्ये शेततळ्यामध्ये तर यांना या ठिकाणी वागुली चंदननगर पुण्याच्या ठिकाणी तुम्ही यांना कॉल करू शकता. अहमदनगरसाठी तर आमचे वेगळे व्हिडिओ असतातच सर्पमित्र आकाश जाधव या चॅनलवर, त्या ठिकाणी पण तुम्हाला आमचा नंबर भेटून जाईल. तर मित्रांनो, हा धामण जाती साप पूर्णपणे बिनविषारी आहे. तर हा ज्यावेळेस त्याला भीती वाटते त्यावेळेसच अटॅक करतो, अदरवाईज कधी चावत नाही. पाहू शकतो मित्रांनो आपण त्याला आता इथे सोड. मित्रांनो, आता हा दुसरा एक साप आहे. कोणता आहे? नाग. नाग याच्यामध्ये एक नाग आहे आणि नाग अतिविषारी असतो आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आधीच माहिती असेल. खूप सारे व्हिडिओ या चॅनलवर पण आपण पाहिले असतील. नाग हा साप जो आहे भारत देशामध्ये आपल्या भारतामध्ये सर्वत्र आढळतो आणि हा भयंकर विषारी साप असतो. याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन नावाचं व्हेनम असतं. इंग्लिशमध्ये याला इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणतात, शास्त्रीय नाव याचं नाजा नाजा. तर आपण याला रिलीज करू. आणि अजून एक कोणता तरी, कोणता याच्यामध्ये दुसरा नाग असेल, दुसरा पण एक नाग आहे तो पण आपण पाहू. सॉरी, तर मित्रांनो एक नाग आता सोडला आणि एक धामण पण सोडला. आता तिसरा साप बेबी कोबरा हा छोटा आहे. जितका छोटा असतो तितका चपळ असतो. तर असं नाही की मित्रांनो का बऱ्याच वेळा काय होतं की लोक म्हणतात नाग छोटा असला म्हणजे विष कमी असेल, असं काही नाही. तो कितीही छोटा असला किंवा कितीही मोठा असला, एकदा त्याने दंश केला तर माणूस मरण्याची जास्त प्रमाणात शक्यता असते. परंतु मित्रांनो, सर्व गोष्टीवर आजकाल औषधोपचार उपलब्ध आहेत. आपण जर सर्पदंश झाला तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, भीती आपल्या मनात जी भीती आहे ती भीती घालवायची आहे आणि लवकरात लवकर आपल्याला जिल्हा रुग्णालय जे आपल्या डिस्ट्रिक्टमधलं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर जायचं आहे. कुठल्याही प्रकारे वेळ वाया घालवायचा नाही, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आपण हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. तर हे साप जे आहेत आपल्या भारतात सर्वत्र आढळतात. नाग जातीचे साप यामध्ये मोनोस्लेट कोबरा एक असतो आणि जो बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की किंग कोबरा याच जातीचा असेल, पण त्याची जी फॅमिली आहे किंग कोबराची ती वेगळी आहे. मोनोस्लेट कोबरा आणि स्पेक्टिकल कोबरा ह्या दोघांची फॅमिली एकच असते, पण जो किंग कोबरा नावाने आपण ओळखतो मराठीमध्ये ज्याला नागराजा म्हणतात तो साप वेगळ्या फॅमिलीमध्ये येतो. तो कोबरा जातीच्या म्हणजे कोबराची फॅमिली जी आहे त्या फॅमिलीमध्ये मोडत नाही. तर मित्रांनो आता याला आपण रिलीज करूया. तर मित्रांनो, पुण्यामध्ये कार्यक्रमासाठी आले होते व तसेच आम्हाला एक धावती भेट दिलेली आहे आणि जे काही साप आम्ही सकाळपासून रेस्क्यू केले होते तीन ते आपण निसर्गामध्ये सोडले व आम्हाला भेटून सगळ्या टीमला आनंद झालेला आहे, कारण आपण धावती भेट घेतलेली आहे. तर आम्ही आकाश जाधव यांच्या टीमचे मनापासून आभार मानतो.